माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा अध्यक्षपदी आज आपली निवड झाल्याबद्दल सभागृहाचा नेता म्हणून मी संपूर्ण सभागृहाच्या वतीने आपलं स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो। आणि एका गोष्टीचा मला अभिमान आहे की हे सभागृह आपल्या राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे। लोकसभा हे आपल्या देशाचं लोकशाहीचं अत्युच्च मंदिर आहे, तसंच महाराष्ट्राची विधानसभा हे आपल्या महाराष्ट्राच्या लोकशाहीचं एक अत्युच्च मंदिर आहे। आणि मला कल्पना आहे की इथे आपण सर्वजण आलेला आहात, अत्यंत संघर्षमय परिस्थितीवरती मात करून इथपर्यंत आपण आलेला आहात। आपण सुद्धा भंडारा जिल्ह्यातून एका साध्या शेतकरी कुटुंबातील एक पुत्र, लढत लढत संघर्ष करत जनतेचे सगळे प्रश्न धसास लावत इथपर्यंत पोहोचलात। इथपर्यंत पोहोचणं हा खूप खडतर मार्ग असतो। तुमचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे। आपण तिथे विराजमान झाल्यानंतर शुभेच्छा देताना आपल्या स्वभावाचा उल्लेख कळत नकळत झालेला आहे। आपला आणि माझा जो काही परिचय आहे तो परिचय लक्षात घेतल्यानंतर आपला स्वभाव मला माहिती आहे, एक बंडखोर स्वभावाचा, अन्याय सहन न करणारा। आणि आपलं मत मांडायला कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा असा हा महाराष्ट्राचा एक सुपुत्र या परी विराजमान झालेला आहे। आणि मला अभिमान आहे की आजपर्यंत जे काय आपण केलं, मग ते कलाकारांसाठी असेल, वृद्धांसाठी असेल, इतर सर्व समाजातल्या प्रत्येक थराला आपण न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत मी होतात म्हणणार नाही आहात। हा इथे सत्ताधारी पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे। कालपासून सुरुवात झाल्यानंतर एकूण सभागृह मी पहिल्यांदाच पाहिलं की काय असतं सभागृहामध्ये, वातावरण कसं असतं, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही सांभाळून घेणं हे आपलं काम आहे। आणि आपण आपल्या कामकाजामध्ये जे मी मगाशी मत मांडलं की अन्याय सहन न करणारा, तीच अपेक्षा आपल्याकडनं आहे। मी सभागृहाचा नेता म्हणून आपल्याकडनं अपेक्षा करतोय की आहोत, ही जबाबदारी आमच्यावरती आलेली आहे। आणि ही अध्यक्ष महोदय म्हणाल पाहिजे का, मगाशी त्यांचंच तर अभिनंदन करतोय ना। ताई मध्ये मध्ये थोड्या काही गोष्टी राहिल्या तर आपण 25-30 वर्षाचं जे काय आपलं नातं होतं ते लक्षात ठेवून मला सुधारणा करून द्या। आणि जे मी काय म्हणत होतो की अन्यायाविरुद्ध लढणारा, आणि आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे की सभागृहाचा नेता म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आमच्या कोणाहीवर अन्याय होऊ न देता वेळ प्रसंगी आमच्याकडनं जर काही प्रमाद घडला तर योग्य वेळी कान धरण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे। मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।